फडणवीस साहेब, तुम्ही कॉप्या करून पास झालायत का? तुम्हाला अभ्यास नावाची काही गोष्ट माहीत आहे का? फडणवीस साहेब, महाराष्ट्रातली जनता धोत्रावर इन करत नाही, महाराष्ट्रातली जनता डोसक्याला गोड तेल लावत नाही. अरे इथं सगळे दाजी बेरोजगार आहेत, सगळे भाचरे उपाशी तपाशी फिरायला लागलेत. भाच्यांना काही नाही, दाजीला काही नाही, आणि बहिणीला 1500 रुपये द्यायची भाषा करतोय गडी. येड्यात करता हो आम्हाला तुम्ही. फडणवीस साहब, नामचीन जितनी पीते है ना, फडणवीस साहब नामचीन जितनी पीते है ना, अक्सर हम उतनी पैमाने में छोड़ देते हैं. याच पुण्यातल्या एका भाजपच्या अधिवेशनामध्ये फडणवीस साहेब धादांत खोटं बोलत होते, आणि धादांत खोटं बोलताना ते असं म्हणाले की आरक्षणाची कालमर्यादा फक्त आणि फक्त 10 वर्षांची होती, आणि 10 वर्षांची कालमर्यादा असताना ती कालमर्यादा मोदी आणि वाजपेयीजींच्या काळामध्ये वाढवली गेली. दादा हो, माध्यमांच्या समोर जाहीरपणे सांगितलं पाहिजे की फडणवीस साहेब, तुम्ही कॉप्या करून पास झालायत का? तुम्हाला अभ्यास नावाची काही गोष्ट माहीत आहे का? स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाच्या पुस्तकामध्ये 1930 ला आरक्षणाची मूळ संकल्पना आली, आणि त्यानंतर आरक्षण भारतीय राज्यघटनेमध्ये घेताना त्या आरक्षणाचे 2 प्रकार केले, एक राजकीय आरक्षण आणि दुसरं सामाजिक शैक्षणिक. सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नव्हती, कालमर्यादा. कालमर्यादा होती ती फक्त आणि फक्त राजकीय आरक्षणाला. पण फडणवीस साहेब म्हणतात तीच कालमर्यादा मोदी आणि वाजपेयींच्या काळात वाढवली गेली. फडणवीस साहेब, महाराष्ट्रातली जनता धोत्रावर इन करत नाही, महाराष्ट्रातली जनता डोसक्याला गोड तेल लावत नाही. भारतीय राज्यघटना 1950 ला पारित झाली, 1950 ला आरक्षणाची संकल्पना आली, 1950 पासून 10 वर्ष म्हणजे 1960 ला भाजपचं सरकार केंद्रात होतं का? 1960 ला ज्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवली ती काँग्रेस होती. त्यानंतर 1970 ला सुद्धा तुम्ही सत्तेमध्ये नव्हतात. मोदीजी तर कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर चाय पीत विकत असतील. मग तुम्ही आणलं कुठून हे नरेटिव? फडणवीस साहेब धादांत खोटं बोलत तुम्ही एक एक गोष्ट लोकांच्या गळी उतरवायचा प्रयत्न करता. आता त्यांनी एक नवा मुद्दा काढलाय, म्हणजे लाडक्या बहीण योजनेचं तर ते खोटं नरेटिव्ह करतातच करतात. लाडकी बहीण योजना म्हणताना म्हणतायत की आम्ही आमच्या बहिणींना सक्षम करतोय. जर बहिणींना खरंच सक्षम करायचं असेल आणि एवढा संस्कार संस्कृती, लाडकी बहीण लाडका भाऊ एवढं सगळं गोंजारत बसायचं असेल तर बहिणींनी उत्तर द्यायचं, बहिणींनो तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल, मोठा समारंभ असेल, काहीही कार्यक्रम असेल आणि तुम्ही तिथे गेलात आणि तुम्हाला आहेर घेत दिला, भावाने तुम्हाला 1 लाखाची जरी साडी घेतली आणि तुमच्या नवऱ्याला काहीच दिलं नाही, तुमच्या लेकराला पण दिलं नाही, घेता तुम्ही? अरे इथं सगळे दाजी बेरोजगार आहेत, सगळे भाचरे उपाशी तपाशी फिरायला लागलेत. भाच्यांना काही नाही, दाजीला काही नाही, आणि बहिणीला 1500 रुपये द्यायची भाषा करतोय गडी. येड्यात करता हो आम्हाला तुम्ही. जर एवढी बहिणींची काळजी असेल ना फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, एवढीच बहिणीची तुम्हाला काळजी असेल तर महाराष्ट्रातले अवैध असणारे ड्रग्सचे सगळे कारभार, ज्यामुळे बहिणींचे नवरे आणि बहिणींची लेकरं ही उघड्यावर पडतायत, रस्त्यावर येत आहेत, उद्ध्वस्त होत आहेत, तर पहिल्यांदा सगळे दारूचे धंदे बंद करा, जुगार मटक्याचे धंदे बंद करा, मग बहिणींची काळजी असल्यासारखं सांगा. आणि राहिला प्रश्न फेक नरेटिव्हचा, काय 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 बोलतात तडीपार फॅन क्लबचे अध्यक्ष अमित शहाजी, हा संत तुकोबारायांनी सांगितलंय, अरे म्हणता कारे येते पेराल ते उगवते. जर तुम्ही पेरणी करत असाल तर उगवण करून पीक कापायची जबाबदारी आमची आहे, आम्ही ती फार इमाने इतमारे पार पाडू. हे तडीपार फॅन क्लबचे अध्यक्ष इथं येऊन आम्हाला शहाणपण सांगतात. आम्ही वारंवार सांगतोय की शाह साहेब आणि मोदीजी आम्हाला कायदा नक्की शिकवावा, आम्हाला कायदा नक्की शिकवावा. पण आम्हाला कायदा कुणी शिकवावा?
आम्हाला कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवावा. आम्हाला कायदा गोधरा हत्याकांडातल्या तडीपार गुंडांनी शिकवू नये. आम्हाला कायदा अशा लोकांनी शिकवू नये ज्यांच्या कपड्यावर जस्टिस लोयाच्या रक्ताचे डाग आहेत. अशा लोकांनी आम्हाला कायदा शिकवायची गरज नाही. राहिला प्रश्न आजचा सचिन वाजेचा, काय म्हणजे चाइल्डिश प्रकार आहे बरोबर. महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला नेणारे फडणवीस सातत्याने गेल्या 15 दिवसापासून जेव्हा अनिल देशमुखजी पत्रकार परिषदा घेतात बरोबर त्याच वेळेमध्ये सचिन वाजे एकदम लेटर बॉम्ब टाकतो. कसा काय सन्माननीय संजय राऊत साहेबांवर कारवाई झाली, अनिल देशमुख साहेबांवर कारवाई झाली, नवाब मलिकजींवर कारवाई झाली. मलिक राऊत देशमुख तिघांनाही कधीही न्यायालयाकडे नेताना रुग्णालयात तपासणीसाठी नेताना एकदाही माध्यमांशी बोलण्याचा कुठलाही स्कोप नव्हता. तो स्कोप नेमका सचिन वाझेला कसा काय मिळू शकतो? मिळतो तर मिळतो, एवढे दिवस काय झोपी गेला होता का सचिन वाझे? ते त्याला आजच आठवतं नेमकं. तिसरी गोष्ट, जेव्हा वाझे हे सगळं बोलायला लागतो तेव्हा तो सांगतोय की मी फडणवीस साहेबांना पत्र लिहिलंय. हु इज फडणवीस? फडणवीसांना पत्र लिहिण्याचा संबंधच काय येतो जर फडणवीस स्वतः संशयाच्या भवऱ्यात आहेत? फडणवीसांवर सातत्याने सगळीकडून हल्ले आणि आरोप होत आहेत. जर पत्रच लिहायचं असेल तर इथली न्यायसंस्थेशी संबंधित प्राधिकृत संस्था CBI सारखी संस्था असेल आणि त्यांना पत्र लिहिलं तर आम्ही समजू शकतो. फडणवीस काय CBI चे डायरेक्टर आहेत का? येड्यात कुणाला काढता? फडणवीस साहेब महिला सक्षमीकरणावर जेव्हा आम्हाला बोलायला सांगितलं, खरं तर आम्हाला तुमच्यावर म्हणजे काय आता जाऊ दे, माझ्याकडे वेळ कमी आहे, परंतु तुम्ही महिलांना तर सक्षम करत नाही, महाराष्ट्राला सक्षम करत नाही, पण जशा ज्या पद्धतीने डेली सोपच्या मालिका असतात ना, ज्या डेली सोपच्या मालिकांमध्ये महिला व्यायाम असतात, खलनायिका असतात, अशा काही खलनायिका तुम्ही भाजपच्या माध्यमातून पेरता आणि दुसऱ्यांची आयुष्य उद्ध्वस्त करता, तेव्हा फडणवीसांना हे सगळ्यात सांगितलं गेलं पाहिजे की साहेब अभी आपका टाइम ओवर हो गया आहे, बिलकुल ओवर हो गया आहे. ही निवडणूक आम्ही ताकदीनं लढणार आहोत, जिंकणार आहोत आणि आमच्या सगळ्या मायमावल्या 1500 रुपये जरी त्यांनी दिले तर काय उपकार केला नाही. बापाच्या प्रॉपर्टीत आपला बरोबरीचा वाटा असतो आहे आणि महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे, फडणवीसांचा नाही. त्यामुळे महाराष्ट्रातलं जे जे हक्काचं आहे ते आम्हाला मिळवू, आम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्ही आम्हाला 1500 ची खैरात करायची कारण नाही. तुम्ही अदानीला 1700 कोटीचा पॅकेज देता आणि आम्हाला 1500चा खाऊ देऊन गप्प राहायला सांगाल तर आम्ही राहणार नाही. पण या निमित्ताने या अधिवेशनामध्ये खरं तर क्षमा मागून, राऊत साहेबांची, भास्करदादांची, पक्षप्रमुखांची क्षमा मागून आम्हाला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की सर आमच्या काही जागा ज्या आहेत आता तरी किमान या वेळेला प्रेमापोटी जाऊ नयेत, त्या जागा आम्हाला आणि आम्हालाच मिळायला हव्यात. उदाहरणार्थ आम्हाला पुण्यातली हडपसरची जागा असेल, वडगाव शेरीची जागा असेल, कोथरूडची जागा असेल, या जागा आम्हाला मिळायला हव्यात. आम्ही त्या हक्काने आपल्याकडे विनंती करतोय. आम्हाला कल्पना आहे, आम्ही महाविकास आघाडीत आहोत, शिस्तीत आहोत, परंतु पुणेकरांच्या वतीने ही मागणी आम्ही आपल्यासमोर ठेवणं फार गरजेचं आहे की आम्हाला हडपसर, वडगाव शेरी. आणि सर हा प्रतिसाद सांगत असेल की माझं म्हणणं सगळ्यांना पटलेलं आहे. मी आपल्या सगळ्यांकडून एक सेकंड जरा जोरात साहेब येणार आहेत. आणि काल सर म्हणाले मुंबईच्या मेळाव्यामध्ये सन्मान्य पक्षप्रमुख म्हणाले की एक तर तो राहील नाही तर मी. सर आमच्यासारखी एवढी मोठी फौज प्रत्येक वार झेलायला तयार असताना तुम्हाला मैदानात सुद्धा यायची गरज नाही, फक्त आदेश करा, बियाला सुद्धा ठेवत नाहीत आम्ही, एवढ्या ताकदीचे आहोत. आम्ही शिवसेनेच्या महिला आहोत,
आणि अत्यंत ताकदीने आमची लढाई लढणं आम्हाला कळतंय, आम्ही ती ताकदीने लढाई लढू. महाराष्ट्रात आमच्या किशोरीताई पेडणेकर असतील, संजनाताई घाडी असतील, किंवा जळगावमधल्या आमच्या वैशालीताई सूर्यवंशी असतील, किंवा नाशिककडच्या आमच्या निर्मलाताई गावीत असतील, या सगळ्याच मायमाऊल्या ताकदीनं काम करणाऱ्या आहेत आणि त्या सगळ्याजणी आपल्यासाठी लढायला कटिबद्ध आहेत. इथे मी काल परवा फडणवीस साहेबांचं काहीतरी बोलणं ऐकलं आणि ते म्हणाले की मैं हवा का रुख मोडणे वालों में से हूँ. मी काही जास्त बोलणार नाही, त्यामुळे ते जेव्हा म्हणतात की मैं हवा का रुख मोडणे वाला हूँ, तर फडणवीस साहेब तुम्ही फक्त कपट नीती करू शकता, तुम्ही कुठलंही हवा का रुख वगैरे मोडू शकत नाही. शेवटच्या ओळी खास तुम्हाला डेडिकेट करणार आहे आणि थांबणार आहे. हम वो नहीं है जो मुसीबतों से घबरा कर हौसला तोड़ देते हैं. हम वो नहीं है जो मुसीबतों से घबरा कर हौसला तोड़ देते हैं. हम वो है जो अगर ठान ले तो हवाओं का भी रुख मोड़ देते हैं. फडणवीस साहब, हमें ना ईडी की जरूरत है ना सीबीआई की, हमें ना सीबीआई की ना 50-50 अपने सीने पे रख कर हम लोहे की सलाखें भी तोड़ देते हैं. अब ना दिल है ना वो दीवाने, ना वो मायकश ना वो मायखाने. अब ना वो दिल है कारण ही युती ज्या मुंडे साहेबांनी वगैरे ती कुठीच माणसं राहिली नाहीत, ना वाजपेयी साहेब राहिले, ना ती विचारधारा जपणारी भाजपा राहिली. अब ना वो दिल है ना वो दीवाने, ना वो मायकश ना वो मायखाने. फडणवीस साहब, नामचीन जितनी पीते है ना, फडणवीस साहब नामचीन जितनी पीते है ना, अक्सर हम उतनी पैमाने में छोड़ देते हैं. हम उद्धव साहब के वह शिवसैनिक है जो हवा उनका रुख मोड़ देते हैं. कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या, पण दुखल्याच असतील तर त्याला माझा नाईलाज आहे. मला असंच बोलायचं होतं. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.